नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर बघा, सध्या पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यातील उद्या शेवटचा आणि सर्वात मोठा शनिवार आहे। तर बघा, उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। बघा, याने फक्त एक दिवसात तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे। याचबरोबर तुमचे 7 जन्माचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहेत। तुमची कुठलीही इच्छा असू द्या, अडचण असू द्या, किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम किंवा अडचणी असू द्या, त्या तुमच्या यामुळे दूर होणार आहेत। बघा, आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे। बघा, जर का तुमच्या पत्रिकेमधील शनी हा कमजोर असेल तर बघा, तो तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी आणि अडथळे देत असतो। तुमचे हाती आलेले कामंसुद्धा पूर्ण होत नसतात। बघा, तुमच्या कामात नोकरीतसुद्धा तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येत असतात, भरपूर अडचणी ह्या येत असतात। ती व्यक्ती भरपूर चिडचिड करत असते, राग राग करत असते। जर का तुमच्याही पत्रिकेमध्ये शनी हा कमजोर असेल तर तुम्ही हा उपाय उद्याच्या शनिवारी आवर्जून करायचा आहे। श्रावण महिन्यातील शेवटचा आणि मोठा शनिवार आहे आणि ज्यांना शनिदोष असतील त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे। या उपायामुळे तुमचा शनी कमजोर असेल तर तो कमजोर राहणार नाही, म्हणजेच त्याचं पाठबळ तुम्हाला मिळणार आहे। तो तुमचा प्रबळ बनणार आहे। तुमच्या पत्रिकेतील त्याचं स्थान हे उच्च स्थानाचं बनणार आहे। तुम्हाला त्यामुळे जेही काही अडचणी होत असतील त्या अडचणी तुमच्या ह्या दूर होणार आहे। तर हा उपाय तुम्हाला उद्याच्या शनिवारी करायचा आहे। उपाय काय आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। तर बघा, उद्या शनिवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळीला जाताना तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा दही टाकायचा आहे। एक चमचा दही टाकून तुम्हाला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला गंगाजल देखील टाकायचं आहे। थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे। खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी चालेल। याचबरोबर तुम्हाला एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे। बघा, या 4 वस्तू टाकून तुम्हाला ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे। यामुळे तुमचे सर्व दोष हे दूर होणार आहेत। बघा, तुमच्याकडे जर का तुळशीचं पान किंवा खडे मीठ नसेल तर तुम्ही आवर्जून एक चमचा दही टाकून उद्याच्या दिवशी तुम्हाला ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे। बघा, तुमच्याकडे जर का ह्या 3 वस्तू जरी नसल्या तरी चालतील, पण तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यात एक चमचा दही टाकून आंघोळ करायची आहे। आंघोळ कशी करायची तर बघा, आंघोळ करत असताना तुम्हाला अगोदर तुमच्या अंगावर पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या डोक्यावर पाणी ओतायचं आहे। आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो शनेश्वराय नमो या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही जेव्हा झोपेतनं उठ्ठाल तेव्हापासून तुम्हाला ओम नमो शनेश्वराय नमो ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळ करताना देखील तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। आंघोळ करताना अगोदर तुम्हाला डोक्यावर पाणी ओतायचं नाही, तर अगोदर तुम्ही अंगावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायची आहे। फक्त तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा दही टाकायचा आहे। याचबरोबर तुमच्याकडे जर का तुळशीपत्र, गंगाजल आणि खडे मीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि नसेलच तर तुम्हाला फक्त एक चमचा दही टाकून आंघोळ करायची आहे। बघा, उद्याच्या शनिवारी तुम्हाला ही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। यामुळे तुमचे जेही काही शनिदोष असतील ते तुमचे कमी होणार आहेत। शनी तुमचा कमजोर असेल तर तो प्रबळ बनेल। ज्याही तुमच्या अडचणी अडथळे तुम्हाला येत असतील ते अडथळे तुम्हाला येणार नाहीत, तुमचे कामं हे मार्गी लागतील। तर उद्या शनिवारी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आंघोळ ही आवर्जून करायची आहे। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।